SSB कंप्यूटर नरे आंबेगाव पुणे ऑल टाइप CCTV कंप्यूटर एंड लैपटॉप प्रोवाइड। रायगड जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्यदाई तटकरे यांनी 10 दिवसांसाठी रायगड जिल्हा बंदीची घोषणा केली। जिल्ह्यातील कारखाने चालू राहणार असतील तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांचा या बंदला विरोध। रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री आदित्यताई तटकरे यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांसोबत अलिबाग येथे चर्चा करून रायगड जिल्ह्यात 15 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 24 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली। फक्त दवाखान्याजवळील मेडिकल्स दिवसभर चालू राहणार तर दूध विक्री केंद्र सकाळी 8 ते 10 पर्यंत चालू राहतील। बाकी सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। या लॉकडाऊन दरम्यान रायगडमध्ये जिल्ह्यातील कारखाने बंद ठेवण्याचे नियोजन मात्र करण्यात आले नाही। प्रत्येक वेळी हातावर पोट भरणाऱ्या लहान विक्रेत्यांवरतीच बंदची कुऱ्हाड का? कारखाने चालू राहणार, हजारो कामगार ये जा करणार, अशा लॉकडाऊनचा काय उपयोग? त्यामुळे अशा प्रकारेच झालेल्या लॉकडाऊनला माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांचा तीव्र विरोध दर्शवला आहे। आणि आपल्याला जिल्हा पूर्वपदावर आणायचं असेल तर आपल्याला 10 दिवस तरी हे स्ट्रिक्ट लॉकडाऊनचं पालन करणं अतिशय महत्वाचं आहे। त्याच्यामध्ये त्यांचं सहकार्य हे खूप महत्वाचं राहील। एसेन्शियल सर्व्हिसेससाठी मी म्हटल्याप्रमाणे पासेस हे उपलब्ध राहतील। आपण होम डिलिव्हरीला प्राधान्य देणार आहोत आणि 10 दिवसांनंतर या लॉकडाऊनचा आपल्याला जो काही पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल त्यावरून मग आपली पुढची जी काही आपल्याला उपाययोजना करायची आहे किंवा कशा पद्धतीनं आपल्याला या लॉकडाऊन हा आता कालबाह्य गेलेला विषय आहे। लॉकडाऊननी फार मोठं काही आपण साध्य केलं अशातला भाग नाही। रुग्णांची संख्या वाढती आहे तरी देखील जनजीवन सुरळीत आहे। आता चित्र तुम्ही पाहाल, या ठिकाणी गेल्या 6 महिन्यामध्ये नागरिकांनी खूप भोगलेलं आहे। एकीकडे नागरिकांना लॉकडाऊन करायला सांगतात आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या इंडस्ट्री सुरू राहिलेल्या आहेत। MIDC सुरू आहे, RCF सुरू आहे, या ठिकाणी असणारी JNPT सुरू आहे आणि म्हणून अशा पद्धतीने कारखान्यात जाणाऱ्या कामगारांनीच या ठिकाणी रोह्याच्या सुदर्शनपासून जे वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। म्हणून या ठिकाणी माझं स्पष्टपणाचं मत आहे, लॉकडाऊन करायचं असेल तर 100% कारखाने बंद करून करायचं असेल तर लॉकडाऊन असावा आणि जर का कारखाने चालू ठेवणार असतील तर 100% या ठिकाणी लॉकडाऊन नसावा असं माझं स्पष्टपणाचं मत आहे। कारखानदारी चालू राहणार असेल तर किरकोळ दुकानदारी का नको अशी चर्चा सर्वत्र चालू आहे। कारखानदारीसह संपूर्ण लॉकडाऊन केले तरच हा लॉकडाऊन पाळला जाण्याची व्यापारी वर्गाची मानसिकता व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज। झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।